अण्णाभाऊ साठे यांची आज त्रेपन्नवी पुण्यतिथी तुकाराम भाऊराव उर्फ अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तसंच महाराष्ट्र साहित्यात यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस या दिवशी सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव इथं झाला होता साहित्यात परिवर्तन घडवणाऱ्या अण्णाभाऊ यांनी कधीच शाळेत शिक्षण घेतलं नव्हतं अण्णाभाऊ यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या यातल्या फकीरा या, या कादंबरीवरील राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार त्यांना मिळाला होता अण्णाभाऊ यांचं साहित्य समाज परिवर्तनाला दिशा देणारं आणि चालना देणारं आहे त्यांच्या साहित्य कृतींनी उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आजही अभ्यासक त्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करतात त्यांच्या साहित्याचा अनेक भारतीय आणि अने परकीय भाषेत अनुवाद झाला आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सामान्य जनतेच्या मनात रुजवण्याचा महत्वपूर्ण काम शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलं राज्यात हजारो ठिकाणी त्यांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर करून लोकांना प्रेरित केलं होतं